राजकारण होतं जातं, पण प्रेम आणि जिव्हाळा असणं अपेक्षित असतं. येणाऱ्या कालावधीत दिलेले शब्द पार पाडणार, ज्या पद्धतीनं विष कालवण्याचा प्रयत्न काही लोक करत आहेत, काही जरी शिर्डीत घडलं तरी विखेपाटांमुळेच घडलं असा विषारी प्रचार काही लोक शिर्डीमध्ये करतात. याच विषारी प्रचारापासून जनतेला सावध करायचे. या शिर्डीत गोरगरिबांना न्याय देण्याचं काम फक्त विखेपाटीलच करू शकतात, दुसऱ्यांमध्ये तेवढी ताकद आणि दानतही नाही, असा विरोधकांवर जोरदार हल्लाबोल माजी खासदार डॉ सुजय विखे पाटील यांनी शिर्डीत केला. राजवाडा प्रतिष्ठानचे अध्यक्ष सचिन गायकवाड यांचा वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळा युवा नेते डॉ सुजय विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शिर्डीमध्ये पार पडला. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमात गरजू विद्यार्थिनींना मोफत सायकलचे डॉ सुजय विखेंच्या हस्ते वाटप करण्यात आले. यावेळी डॉ सुजय विखे पाटलांचं आगमन होताच फटाक्यांची जोरदार आतषबाजी करत डॉ सुजय विखेंना खांद्यावर उचलून घेत व्यासपीठापर्यंत आणण्यात आलं. सदर कार्यक्रमास प्रथम नगराध्यक्ष कैलासबापू कोते, अभय शेळके, निलेश कोते, गोपीनाथ गोंदकर, नितीन कोते, नितीन शेजवळ, विकास गोंदकर, अॅडव्होकेट अनिल शेजवळ, दत्ता कोते, नितीन धीवर आदींसह विविध मान्यवर, मित्रपरिवार, महिला भगिनी आणि युवक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी सचिन गायकवाड यांचं अभिष्टचिंतन करत आपल्या मनोगतातून भावी वाटचालीस शुभेच्छा व्यक्त केल्या. यामध्ये प्रामुख्यानं अभय शेळके, निलेश कोते, अॅडव्होकेट शेजवळ, दत्ता कोते, गोपीनाथ गोंदकर, कैलासबापू कोते आदींनी मनोगत व्यक्त केली. आणि यानंतर डॉ सुजय विखे पाटलांनी आपल्या खास शैलीमध्ये उपस्थितांना संबोधित करत जोरदार भाषण केलं. यावेळी बोलताना ते म्हणाले की मी आता आलो आहे, काळजी करू नका. कालिकानगरच्या बाजारतळावर गोरगरिबांसाठी मंगल कार्यालय उभारणार असून त्यासाठी 6 कोटी रुपये मंजूर केले आहेत. परिसरातील सर्व गोरगरीब मुलींच्या लग्नासाठी 1 रुपयाही न घेता मंगल कार्यालय उपलब्ध करून देणार असल्याची घोषणा त्यांनी केली. याचबरोबर शिर्डीमध्ये 40 कोटींचा लेझर शो आणि वॉटर फाउंटन मंजूर केला असून 10 दिवसात त्याचं भूमिपूजन होऊन 500 लोकांना त्या ठिकाणी रोजगार उपलब्ध होणार आहे. यासह एमआयडीसीच्या बाबत शब्द दिला. देशासह महाराष्ट्रातला पहिला डिफेन्स उद्योग 25 ऑगस्ट रोजी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मंजूर करणार आहोत. एमआयडीसीमध्ये 500 एकरापैकी 200 एकरामध्ये विमानाचे पार्ट बनवण्याच्या फॅक्टरीचं भूमिपूजन होऊन यामध्येही परिसरातील मुलामुलींना प्राधान्यानं रोजगार उपलब्ध करून देऊ, अशी ग्वाही देखील त्यांनी याप्रसंगी दिली. खरं तर वाढदिवस हा कालचा होता, पण काही अपरिहार्य कारणामुळे मला दिल्लीला जावं लागलं, म्हणून मी सचिनला विनंती केली की आज तो वाढदिवस तू साजरा कर, मी येतो. मला या ठिकाणी यायला शक्य झालं आणि अनेक लोकांनी त्याला आता नगरपालिकेसाठी शुभेच्छाही दिल्यात. हे जेवढे लोक ज्यांनी शुभेच्छा दिले त्यांचे चेहरे लक्षात ठेवा. हे जेव्हा निवडणूक लागेल हे कधी त्याच्या समोरच्या पॅनलमध्ये पण तुम्हाला सापडण्याची शक्यता आहे. हे सगळे पाहून झालेत मी. जर माझं आता काही निवडणूक नाहीये, त्यामुळे सगळे गोड गोड बोलून शुभेच्छा, कारण की प्रत्येकाला वाटतं की सचिन सारखा कार्यकर्ता आपल्या पॅनलला लाभावा. पण जर तो निसटला तर हे पण सगळे शुभेच्छा नारे इकडे तिकडे दिसतील. पण कुठं जरी दिसले तर हे सगळे विखे पाटील साहेबांच्या छत्रछायाखाली आहे, म्हणून आम्ही काय कोणाला काय म्हणणार नाही. शेवटी प्रेम असणं हे गरजेचं आहे. राजकारण होतं जातं, पण हा जो काही ऋणानुबंध राहिला, मला असं आठवतं जेव्हा मी राजकीय जीवनाची सुरुवात केली, नितीन होता, सचिन होता आणि नितीन धीवर होता, हे सगळे माझ्याबरोबर तेव्हा, यांना कुठली राजकीय अपेक्षा नव्हती. हळूहळू हे मुलं सगळे मी शोधून काढली, प्रत्येक घरामध्ये प्रत्येक गल्लीमध्ये जाऊन, हे कधीच राजकारणामध्ये यांची कोणाची इच्छा नव्हती, यांना आपल्या बरोबर घेतलं आणि समाजकार्याच्या माध्यमातून आजही 10 वर्ष सलग हे सगळे मुलं, हे सगळे युवक आज माझ्याबरोबर येऊन आजही शिर्डीच्या सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नाला सोडवणुकीसाठी लढत आहेत, ताकदीने उभं राहतात. त्याबद्दल मला आनंद आहे की असे लोक मी माझ्या युवक कालापासून असे मित्र मला भेटले आणि आजही समाजासाठी त्यांचं कार्य हे निरंतर चालू आहे. मी आपल्याला विनंती एकच करणार आहे, मला काय फार मोठं भाषण करायचं नाही आहे. अनेक कामं आपण येणाऱ्या कालावधीमध्ये जे दिलेले शब्द होते ते आपण पूर्ण करण्याचं काम केलं आणि म्हणून सचिन, नितीन शेजवळ आणि नितीन धीवर आपल्याला फार महत्वाची जबाबदारी पार पाडायची. जबाबदारी ही आहे की ज्या पद्धतीचं विष कालवण्याचा प्रयत्न काही लोक करायचं काम करतात, इथं काही जरी झालं, एखादा व्यक्ती व्यवसाय करतोय त्याला अतिक्रमणा म्हणून उचललं, विखे पाटलांनी केलं. आज मंदिरामध्ये फूल वाहिले जात नाहीत, कोणी बंद केले तर विखे पाटलांनी केले. काही जरी शिर्डीमध्ये घडलं तरी सगळ्या गोष्टी नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांमुळे घडल्या असं
विषारी प्रचार काही लोक दुर्दैवाने करतात आणि याच विषारी प्रचारापासून आपल्याला जनतेला सावध करायचंय. कारण की मी तुम्हाला साहेबांना स्मरून सांगतो की या श्रेणीमध्ये जर खरंच गोरगरिबांना न्याय कोणी देऊ शकतं तर ते फक्त राधाकृष्ण विखे पाटीलच देऊ शकतात. दुसऱ्यामध्ये ती दानातही नाही, ती धमकही नाही. आणि म्हणून आता मी 5 वर्ष तिकडे होतो पण आता मी आलोय, त्यामुळे कोणीही काही काळजी करू नका. जेवढे प्रश्न होते मग ते फुल विक्रेत्यांचे असतील, आपल्या व्यवसायाच्या माध्यमातून नगरपालिकेच्या हातीमध्ये जे लोक व्यवसाय करण्यासाठी बसतात त्यांना उठवलं जातं त्यांचा प्रश्न असेल. तुम्हाला 1 आठवड्यामध्ये हे सगळे प्रश्न मार्गी लावून देण्याचा शब्द सुजय विखे पाटील या ठिकाणी देतो. इथं कुठल्याही व्यक्तीवर अन्याय होणार नाही. सगळे व्यक्ती, जो माणूस शिर्डीचा रहिवासी आहे, तुम्ही पुढच्या फक्त 15 दिवसामध्ये पहा की काय काय कार्यक्रम शिर्डीमध्ये घेतले जातात. याच कालिका नगरच्या बाजार तळावर मी शब्द दिला होता की या गोरगरिबांसाठी मी मंगल कार्यालय उभारणार. 6 कोटी रुपये मागच्या आठवड्यात मंजूर केले. इथं आपण नारळ फोडणार आहे आणि तिथं बांधल्या जाणाऱ्या 6 कोटी रुपयाच्या मंगल कार्यालयामध्ये या पूर्ण परिसरामध्ये आंबेडकर नगर असेल किंवा आपलं गावठाण असेल किंवा कालिका नगर असेल किंवा इतर जेवढ्या नगरामधले राहणारे लोक आहेत, त्यांनी त्यांच्या जेवढ्या आमच्या भगिनींचे मुलींचे लग्न होणार त्या मुलींच्या लग्नासाठी नगरपालिका 1 रुपये सुद्धा न घेता तिथं मंगल कार्यालय उपलब्ध करून देणार. तर आपण करू शकतो, दुसऱ्याचा विचार तिथपर्यंत पोहोचू शकत नाही. एवढंच नाही, आता मागच्या आठवड्यामध्ये शिर्डी येथे आपण थीम पार्क मंजूर केला. वर्षानुवर्ष लोकांनी शिर्डीमध्ये लेझर शो नाही. 40 कोटी रुपयाचा लेझर शो आणि वॉटर फाउंटेन आपण तिथं मंजूर केला. पुढच्या आठवड्यामध्ये 10 दिवसामध्ये तिचं भूमिपूजन घेऊ. तिथं कमीत कमी 500 लोक नोकरीला लागणार आहे. MIDC च्या बाबतीत शब्द दिला. देशातला महाराष्ट्रातला पहिला डिफेन्स उद्योग आपण बापू 25 ऑगस्टला माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्याचा MOU साईन करणार आहे. 550 एकरामध्ये 200 एकरमध्ये डिफेन्स च्या विमानांच्या बनवण्याच्या कंपनीच्या स्पेअर पार्टची फॅक्टरीचं भूमिपूजन होईल आणि त्याचबरोबर उरलेल्या 150 एकरामध्ये वेगळ्या वेगळ्या उद्योगांच्या माध्यमातून किमान 2 ते 2500 लोक किमान तिथं मुलं नोकरीला जातील. आणि तिथं मी तुम्हाला शब्द देतो की नवीन होणाऱ्या MIDC मध्ये एकही बाहेरचा माणूस लागणार नाही, सगळे आपल्या परिसरातलेच मुलं आणि मुली नोकरीला लागतील. हे आपण तुमच्यासाठी करतो, याच्यामध्ये कुठला उद्देश नाही. काही समाज कंटक, काही लोक समाजामध्ये विष कालवायचा प्रयत्न करतात, पण मी त्यांना आवर्जून सांगतो की ती शिर्डी आहे जिथं माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली अलकाताई शेजवळ पण अध्यक्ष झाल्यात, थोरातताई पण अध्यक्ष झाल्यात. आणि ही ती शिर्डी आहे जिथं माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करणारा विष्णू थोरात या देशातला सगळ्यात मोठं शिर्डीचं साईबाबा मंदिरचा मंदिर प्रमुख झाला. त्यामुळं जर कोणी इथं समाजाच्या जातीच्या धर्तीवर भेदभाव करायचा प्रयत्न करत असेल तर मी तुम्हाला आवर्जून सांगतो की इथं आमच्या संघटनेमध्ये भेदभाव नाही. ही संघटना 30 वर्ष 40 वर्षापासून फक्त प्रेमाने वाढवली गेली आणि हेच प्रेम आपल्या सगळ्या युवकांकडून देखील आम्हाला मिळतं. आणि म्हणून सचिनच्या वाढदिवसासाठी मी यासाठी आलो की आता फक्त निवडणुकीपुरतं नाही पण समाजामध्ये समाजासाठी केलेले काम. आज आपण समाजाची कल्पना करत असताना लाडकी बहीण योजना किती लोकांनी फॉर्म भरले, हात वरती करा. बरं भरले का नाही? आता ते पैसे यायला सुरू होतील. रक्षाबंधनच्या अगोदर 1500 रुपये खात्यावर येतील. त्या कमिटीमध्ये 3 महिला घ्यायच्या होत्या, त्यापैकी 1 महिला आम्ही अलकाताई शेजूळला घेतलं, ज्यांच्या माध्यमातून आता शिर्डीच्या महिलांना ते पैसे मिळण्यासाठी मदत होईल. हा फार मोठा विचार आहे. इथं आम्ही जगवणारे कार्यकर्ते प्रत्येक समाजामध्ये, प्रत्येक घटकामध्ये, प्रत्येक गल्लीमध्ये आपण सगळ्यांना न्याय देण्याचं काम करायची संकल्पना घेऊन पुढे चाललो. मी सगळ्यांना विनंती करेल की आपण आपल्या मनामध्ये असलेले प्रश्न, तुमच्या मनामध्ये असलेली शंका तुम्हाला माझ्यापर्यंत, आज मी सचिनच्या वाढदिवसानिमित्त सांगतो, इथं बसलेला कोणी व्यक्ती असेल, महिला असेल, युवक असेल, ज्येष्ठ नागरिक असेल, तुम्हाला सुजय विखे पाटलाकडे येण्यासाठी कोणाच्याही मध्यस्थीची गरज नाही. तुम्ही माझ्याकडे थेट येऊ शकतात आणि तुमचं काम करून घेऊ शकता. आपण चर्चा विषय पुढे घेऊन गेला पाहिजे. सगळे लोक माझे आहेत, कोणाबरोबर आला तरच काम होईल असं अजिबात नाहीये. तू जसं आम्ही तुमच्या घरोघरी येतो तसं तुम्हाला देखील माझ्याकडे येऊन तुमचं काम करून घेण्याचा अधिकार आहे. काही समस्या असेल तुम्हाला कोणाची गरज नाही.
तुमचा माझ्यावर अधिकार महिलांसाठी एका भावासारखा आहे, ज्येष्ठांना एका नातवंडासारखा आहे आणि युवकांना एका भावासारखा आणि मित्रासारखा आहे. तो अधिकार आम्ही तुम्हाला देतो आणि त्या अधिकाराचा वापर करत समाजामध्ये आपल्या गल्लीमधले आपल्या रस्त्यांमधले आपल्या परिसरामधले सगळ्या प्रश्नांची सोडवणूक आज या राजवाडा प्रतिष्ठानच्या माध्यमातून एक माध्यम आहे की तुमचा आवाज बनून सचिन असेल आणि नितीन असेल हे सगळे लोक आज पुढे येत आहेत. तुम्ही यांना सहकार्य करा, याचा आशीर्वाद द्या. मला आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने विश्वास आहे की या सचिनच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्याचं पुढलं उज्ज्वल आयुष्य त्याला आहे. निश्चित राजकीय प्रक्रियेमध्ये पुढे काय होतं काय नाही, किती पॅनल होतील काय होत. यानंतर भव्य असा केक कापून सचिन गायकवाड यांचा अभिष्ट चिंतन करण्यात आला आणि सहपरिवार त्यांचा सत्कार डॉक्टर सुजय विखे पाटलांच्या वतीनं करण्यात आला. एस एन मीडियासाठी कॅमेरा पर्सन साई सुराळे, शिर्डी.